आपलं कसं आहे ना, गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट, मग ते किंग क्वीन रॉयल ते आपल्या घरी. जय शिवराय भाऊनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला. तर भाऊनो, आपला आजचा जे काही व्हिडिओ ते खरंच खूप खास झालेला आहे, कारण आपला जे काही आजचा व्हिडिओ आहे ते आपण ॲटिट्यूड व्हिडिओ स्टेटस एडिटिंग केलेली आहे. तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ तो बघितलेलाच आहे. तर जशा प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला बनवायचा असेल ते पण तुमच्या फोनमध्ये, तर तुम्हाला आपला आजचा जे काही व्हिडिओ आहे ते शेवटपर्यंत बघायला लागेल. कारण तुमच्यासाठी जे काही सगळं आजचं काम मी जे काही सगळं सोपं करून ठेवलेलं आहे, तुम्हाला फक्त आपले जे काही फोटो आहे म्हणजे जे ज्याच्यावर पण तुम्हाला हा व्हिडिओ बनवायचा आहे त्यांचे जे काही फोटो आहे तुम्हाला ते लावायचे आहे. या ठिकाणी तुम्ही तुमचेसुद्धा फोटो लावू शकता. जसं मी डेमोला एक साईड माझा फोटो आणि एक साईड अल्लू अर्जुन सरचा जे काही फोटो आहे, तशा प्रकारे तुम्ही तुमचे सुद्धा फोटो इथं लावू शकता. तर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओचा जर डेमो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक नक्की करा. चॅनलला तुम्ही पहिल्यांदा असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण तुमच्यासाठी अशा प्रकारे ट्रेनिंगमधले व्हिडिओ एडिटिंग मी आपल्या मराठी भाषेत घेऊन येत असतो. तर चला पाहून आपण तुमचा जराहीसुद्धा न वेळ घालवता आपला आजचा जे काही ट्युटोरियल आहे ते इथं चालू करूया. तर भाऊनो, सगळ्यात आधी तुम्हाला आपलं आज जे काही अलाईट मोशन ॲप आहे लेटेस्ट व्हर्जनवालं ते इथे डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि ओपन करून घ्यायचं आहे. जर तुमच्याजवळ लेटेस्ट व्हर्जनवाला अलाईट मोशन ॲप नसेल तर अलाईट मोशन ॲपची जे काही लिंक आहे ते खाली मी कमेंट बॉक्समध्ये किंवा आपल्या ऑल मटेरियलसोबत तुम्हाला ते भेटून जाईल. तिथे जाऊन तुम्ही आपलं जे काही लेटेस्ट व्हर्जनवाला अलाईट मोशन ॲप आहे ते तिथे जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता. तर अलाईट मोशन ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे प्रोजेक्ट्समध्ये जाऊन आपले जे काही ॲटिट्यूड स्टेटस एडिटिंगचे जे काही प्रोजेक्ट आहे ते तुम्हाला डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचे आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरून, म्हणजे www.jhendri.com. इथून जे काही वेबसाईटची लिंक आहे ते मी तुम्हाला खाली डायरेक्ट पोस्टची लिंक दिलेली आहे. तुम्ही डायरेक्ट जाऊन तिथे आपलं जे काही मटेरियल आहे ते अगदी फुकटमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता. तर भाऊनो, सगळ्यात आधी तुम्हाला आपलं जे काही दोन्ही प्रीसेट आपण डाउनलोड केले त्यामधलं बीटमार्क प्रोजेक्ट जे काय ते तो ओपन करून घ्यायचं आहे. बघू शकता बीटमार्क प्रोजेक्ट ओपन झाल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात सिम्पल स्टेप मी तुम्हाला इथं करून दिलेली आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, खाली जे काही प्लसचं ऑप्शन आहे ते इथं प्लसच्या ऑप्शनवर टच करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. आणि जे काही मी एक तुम्हाला एक ॲटिट्यूडचं जे काही लिरिक्स व्हिडिओ मी जे काही दिलेलं आहे तुम्ही जे सुरुवातीला बघितला तोच एक 8 सेकंदाचा काहीतरी व्हिडिओ आहे, तर ते तुम्हाला इथं लावून घ्यायचा आहे. तर बघू शकता हा तो व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला फक्त इथे लावून घ्यायचा आणि या बाणावर टच करून टाकायचा आहे. या बाणावर टच केल्यानंतर तुम्ही 8.23 सेकंदापाशी याल. तर यापासून याला एक्स्ट्राचा पार्ट जर आला असेल काही तर याचं इथं ट्रिम करा. याचं जे काही साऊंड असते या साऊंडच्या ऑप्शनमध्ये जाऊन याचा साऊंड इथं कमी करा. आणि पुढे जे काही बीटमार्क आहे त्यांच्यामध्ये तुम्हाला ज्या पण फोटोवर हा व्हिडिओ बनवायचा आहे ते तुम्हाला इथे फोटो लावू शकता. तर आपण काय करूया, इथे एकच फोटो लावूया. या फोटोची जे काही ड्युरेशन आहे ते एकदम शेवटची बीटमार्क म्हणजे 20.39 बीटमार्कपर्यंत तशी वाढून टाकूया. तर याची ड्युरेशन इथपर्यंत वाढवायची नंतर. आता तुम्हाला काय करायचं, आता जे काही पार्ट्स आहे म्हणजे जिथे जे बीटमार्क आहे त्याचे इथे तुम्हाला इथं स्प्लिट करायचं आहे. फोटोला सिलेक्ट करायचं आणि स्प्लिटचं जे काही ऑप्शन आहे मधलं वालं ते इथे तुम्हाला करून घ्यायचं. बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला त्यांना स्प्लिट करायचं आहे. हे जे काही स्प्लिट झाल्याच्या नंतर तुम्हाला फक्त इथे बॅक येऊन आपलं जे काही शेकी इफेक्ट आहे शेकी इफेक्टमध्ये जाऊन जे काही पहिलावाला इफेक्ट आहे बघू शकता हावाला इफेक्ट जे काय ते तुम्हाला जे सिलेक्ट करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन कॉपी पेस्ट करायचं आहे शेकी इफेक्टमधला पहिलावाला इफेक्ट. आणि बॅक येऊन आपल्या बीटमार्कमध्ये जाऊन जे काय आपण छोटे बीटमार्कमध्ये हे फोटो आहे हे जे काही 4 फोटो आहे तुम्हाला त्या 4 फोटोंना हा इफेक्ट इथं पेस्ट करत राहायचा आहे. बघू शकता याला हा इफेक्ट पेस्ट करायचा पुन्हा इथं समोर यायचं म्हणजे या फोटोला तुम्हाला यायचं आहे. बघू शकता या फोटोला तर या फोटोला सिलेक्ट करून पुन्हा याच फोटोलासुद्धा इथे इफेक्टमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करायचं आहे. पुन्हा हे एवढं झाल्यानंतर पुन्हा इथं समोर जायचं आहे इथे सिलेक्ट करून इफेक्ट्समध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा. पुन्हा इथं समोर जायचं आहे इथे सिलेक्ट करून पेस्ट इफेक्ट असं इथं करून टाकायचं. तर हे एवढं झाल्यानंतर पुन्हा इथं बॅक येऊन पुन्हा आपल्याला शेक इफेक्टमध्ये जायचं आहे. आणि जे काही हे वाला फोटो आहे बघू शकता जे काही 2 नंबरचं जे काही शेक इफेक्ट आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून 3 डॉटमध्ये जाऊन कॉपी पेस्ट करायचं आहे. आणि पुन्हा इथं बॅक येऊन आपल्या बीटमार्कमध्ये जाऊन आता जे काही आपला एकदम शेवटचा फोटो आहे बघू शकता त्याची जे काही ड्युरेशन जे काही जास्त आहे त्या फोटोला तुम्हाला हा इफेक्ट तसं पेस्ट करून टाकायचं आहे. तर भाऊनो, ही एवढी सिम्पल प्रोसेस तुम्हाला सगळ्यात आधी करून घ्यायची आहे. ही एवढी प्रोसेस झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी यायचं आहे ज्या ठिकाणी पास आपण व्हिडिओला ट्रिम केलं होतं म्हणजेच 8.23 सेकंदच्या बीटमार्कला. आणि इथे तुम्हाला एक शॅडू जे काय आहे ते आपली इथं लावून टाकायची आहे. बघू शकता आपली शॅडो इथे लावून टाकायची आणि शॅडोची ड्युरेशन शेवटपर्यंत इथे वाढून टाकायची. आणि इथं तुम्हाला थोडे शॅडोला ॲडजस्ट करायला लागेल कारण ही 9:16 शॅडो आहे. तर फक्त मुळे ट्रान्सफॉर्म जाऊन तुम्हाला शॅडोला इथं ॲडजस्ट करायचं आहे. तर भाऊनो, हे दोन्ही इथं जे काही आपले शॅडो होते ते ॲडजस्ट झाल्यानंतर तुम्हाला या बीटमार्कवर यायचं आहे 10.43
आणि प्लसच्या ऑप्शनमध्ये जाऊन तिथे एक तुम्हाला स्नो म्हणजे जे काही स्नोचा जे काही एक स्मोकचा इफेक्ट आहे एक 12 सेकंदाचा ते व्हिडिओ आहे काहीतरी ते तुम्हाला तिथे लावून टाकायचं आहे. ते व्हिडिओ तिथे लावून टाकायचं आणि याचं जे काही एक्स्ट्राचं पार्ट असेल ते 20.39 पुढचं इथं ट्रिम करून याची जे काही ब्लेंडिंग आहे ते तुम्हाला इथं लाईटनमध्ये जाऊन इथं स्क्रीनमध्ये जी ब्लेंडिंग इथं करून टाकायची. म्हणजे अशा प्रकारे जे की जसं आपलं इथं बीट चालू होईल तशा प्रकारे इथे एक आपलं जे काही इफेक्ट आहे ती आपलं या ठिकाणी इथं येऊन जाईल. तुम्ही तर प्ले करून सुद्धा बघू शकता आपला व्हिडिओ बघू शकता अशा प्रकारे ती इफेक्ट जे काय ते इथं येऊन जाईल. व्हिडिओ इथे थोडा लॅग मारत आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते व्हिडिओ क्लिअर नाही दिसत आहे पण जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करसाल तेव्हा तुमच्या गॅलरीमध्ये व्हिडिओ जे काय ते एकदम एचडी सेव्ह होईल. तर अशा प्रकारे बघून आपला हा वाला व्हिडिओ ते रेडी झालेला आहे. तर तुम्हाला एकदम सुरुवातीला येऊन आपलं जे काही लोगो आहे तिथं लावून टाकायचं आहे बघू शकता एकदम सुरुवातीला यायचं आहे आणि एकदम खाली जे काही लोगो आहे आपला जर तुम्हाला अशा प्रकारचे लोगो करायचे असतील तर तुम्ही खाली जे काही डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओ आहे लोगो कसा बनवायचा म्हणून तुम्ही ते व्हिडिओ बघून अशा प्रकारचे लोगो करू शकता. तर तुम्हाला फक्त तुमचा लोगो इथे ॲडजस्ट करायचा आहे असा मोबाईल ट्रान्सफॉर्मर जाऊन छोटा करायचा आहे आणि आपले जे काही लोगोला इथे ॲडजस्ट करून टाकायचं आहे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला या लोगोला इथे ठेवून टाकायचं आणि पुन्हा इथे बॅक येऊन एकदम शेवटच्या बीट मार्कला जाऊन शेवटपर्यंत याची ड्युरेशन इथे वाढून टाकायची. तर हे एडू झाल्यानंतर आपण लोगोला अजून थोडं छोटं करूया लोगोला छोटं करून लोगोला असं ते ॲडजस्ट करूया आणि बॅक येऊन वरचे जे काही एक्सपोर्टचे ऑप्शन आहे त्यावर टच करून तुम्हाला आपला आजचा जे काही रेडी व्हिडिओ आहे तो इथे एक्सपोर्ट करून तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. तर भाऊ तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तेवढं एक लाईक करा. चॅनल नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण तुमच्यासाठी अशा प्रकारे ट्रेंडिंगमधले व्हिडिओ एडिटिंग मी आपल्या मराठी भाषेत घेऊन येत असतो. तसंला भाऊ आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.